नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे प्लग गुडविल्समध्ये। तर आज आपण महात्मा फुले यांच्याशी निगडीत 25 महत्त्वाचे MCQ बघणार आहोत। त्याच्यामधील पहिला आहे, मुंबईच्या मांडवीच्या कोळीवाडा सभागृहात महात्मा फुले यांना कोणती पदवी दिली गेली? समाज क्रांतिकारक महात्मा, आधुनिक महात्मा, दलितांचा वाली, तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, महात्मा। त्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे, भारतातील पहिली मुलींची शाळा कोणी स्थापन केली? गोविंदराव, थॉमस पेन, महात्मा फुले, सर जे जे, याचं योग्य उत्तर आहे महात्मा फुले। तिसरा प्रश्न आहे, महात्मा फुलेंनी खालीलपैकी कोणते नाटक लिहिले? कुळवाडी भूषण, द डेड, सत्यशोधक, तृतीय रत्न, तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, तृतीय रत्न। चौथा आहे, महिला बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना कोणी केली? नानासाहेब थोरात, महात्मा गांधी, महात्मा फुले, लक्ष्मण शास्त्री जोशी, याचं उत्तर आहे महात्मा फुले। प्रश्न आहे, खालीलपैकी चुकीचे विधान कोणते? महात्मा फुले यांनी स्वतःला शिवरायांच्या पोवाड्यामध्ये कुळवाडी भूषण म्हणून संबोधले? रायगडावरील शिवरायांच्या समाधीचा जीर्णोद्धार महात्मा फुलेंनी केला? पहिला शिवजयंती उत्सव महात्मा फुलेंनी सुरू केला? वेताळपेठेत मुलींची पहिली शाळा महात्मा फुलेंनी सुरू केली? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, चुकीचे विधान विचारले। वरील तिन्ही विधाने बरोबर आहेत। सहावा प्रश्न आहे, शेतकऱ्यांनी सावकारशाहीविरुद्ध जे खत फोडीचे बंड केले ते कोणाच्या नेतृत्वाखाली केले? ज्योतिबा फुले, सीताराम अल्लाड, धोंडीबा कुंभार, लॉर्ड रिपन, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, ज्योतिबा फुले। सातवा प्रश्न आहे, महात्मा फुलेंच्या कोणत्या ग्रंथाचे लेखन त्यांच्या मृत्यूनंतर यशवंत फुलेंनी केले? चळवळ, मैलार, सार्वजनिक सत्यधर्म, का युग प्रवर्तक, याचं योग्य उत्तर आहे सार्वजनिक सत्यधर्म। आठवा प्रश्न आहे, सत्यशोधक समाजाचे मुखपत्र कोणते? अंबालहर, दीनबंधू, सावित्री, केसरी, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, दीनबंधू। नववा प्रश्न आहे, महात्मा फुलेंनी शेतकऱ्यांसाठी जे बंड घडवून आणले ते कोणते? ॲग्रिकल्चर रिलीफ, शेतकऱ्यांचा असूड, खतफोडीचे बंड, नांगर चालणार नाही, तर याचं योग्य उत्तर आहे खतफोडीचे बंड। दहावा प्रश्न आहे, आचार्य अत्र्यांनी महात्मा फुलेंवरती कोणता चित्रपट काढला? बंड, वास्तव, महात्मा फुले, माळकरी, तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, महात्मा फुले। अकरावा प्रश्न आहे, 1865 तळेगाव ढमढेरे येथे फुलेंनी कोणता संप घडवून आणला होता? न्हाव्यांचा संप, शेतकऱ्यांचा संप, दलितांचा संप, महिलांचा संप, तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, न्हाव्यांचा संप। बारावा प्रश्न आहे, सर्व साक्षी जगतपती त्याला नकोची मध्यस्थी हे ब्रीदवाक्य कोणाचे? दलित चळवळ, सत्यशोधक समाज, आर्य समाज, खतफोड आंदोलन, योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, सत्यशोधक समाज। तेरावा प्रश्न आहे, सत्यशोधक पद्धतीने घडलेला पहिला विवाह कोणत्या गावी झाला? ओतूर, अमरावती, कटगुण, सातारा, योग्य उत्तर आहे ओतूर। चौदावा प्रश्न आहे, महात्मा फुले यांचे साहित्य कोणते? तृतीय रत्न, गुलामगिरी, ब्राह्मणांचे कसब, वरीलपैकी सर्व, योग्य उत्तर आहे वरीलपैकी सर्व, हे तिन्ही महात्मा फुले यांचे साहित्य आहे। पंधरावा प्रश्न आहे, महात्मा फुले यांच्या प्रेरणेत सुरू झालेली दलितोद्धार चळवळ कोणी सुरू केली? केशवराव जेदे, शिवराम कांबळे, नारायण लोखंडे, नारायणराव जवळकर, योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, शिवराम कांबळे। सोळावा प्रश्न आहे, पुणे येथे बालहत्या प्रतिबंध गृह कोणी स्थापन केले? केशव कर्वे, महात्मा फुले, रमाबाई रानडे, ईश्वरचंद्र विद्यासागर, योग्य उत्तर आहे महात्मा फुले। सतरावा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते विधान महात्मा फुलेंशी निगडीत नाही? त्यांना महाराष्ट्राचे आद्य समाजसुधारक म्हटले जाते, त्यांनी दीनबंधू हे वृत्तपत्र सुरू केले, त्यांनी प्राथमिक शिक्षणासंबंधी विचार हंटर कमिशन समोर मांडले, आणि चौथा आहे वरील सर्व उदाहरणे निगडीत आहेत, तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, वरील तिन्ही विधाने महात्मा फुले यांच्याशी निगडीत आहेत। अठरावा प्रश्न आहे, महात्मा फुलेंवरती खालीलपैकी कोणत्या व्यक्तींचा प्रभाव होता? थॉमस पेन, संत कबीर, वरीलपैकी दोन्ही, वरीलपैकी एकही नाही, तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, ह्या दोन्ही व्यक्तींचा प्रभाव महात्मा फुले यांच्यावरती होता। एकोणीसावा प्रश्न आहे, महात्मा फुलेंनी पहिली मुलींची शाळा कोणत्या ठिकाणी स्थापन केली?
शनिवार पेठ पुणे, मंगळवार पेठ पुणे, बुधवार पेठ पुणे, शुक्रवार पेठ पुणे। योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बुधवार पेठ पुणे। 20वा प्रश्न आहे, 18 मे 1952 मध्ये पुण्यातील वेताळपेठ येथे अस्पृश्यांची पहिली शाळा कोणी स्थापन केली? रमाबाई रानडे, ई सी जोन्स, महात्मा फुले, रमाबाई रानडे। पर्याय क्रमांक 3 महात्मा फुले। महात्मा फुलेंनी पुण्यात स्थापन केलेल्या स्वतंत्र ग्रंथालयाचे नाव काय? पुणे लायब्ररी, पुणे संकुल, मंडळी, ऑक्सफर्ड। तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पुणे लायब्ररी। 22वा प्रश्न आहे, महार मांगलोका शाळा शिकवणारी मंडळी यांचे अध्यक्ष कोण होते? सदाशिव गोवंडे, सखाराम परांजपे, महात्मा फुले, रमाबाई रानडे। योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सदाशिव गोवंडे। 23वा प्रश्न आहे, भारतातील पहिली प्रौढासाठींची रात्रशाळा कोणी सुरू केली? सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, रमाबाई रानडे, केशवराव जोशी। योग्य उत्तर आहे महात्मा फुले। अस्पृश्यता निवारणाचा जाहीरनामा कोणी प्रसिद्ध केला? सत्यशोधक समाज, आर्य समाज, हंटर कमिशन, वरीलपैकी नाही। योग्य उत्तर आहे सत्यशोधक समाज। शेवटचा प्रश्न आहे, फुले यांनी कोणती बांधकाम कंपनी सुरू केली? कमर्शियल सिव्हिल, मॉडर्न सिव्हिल, कमर्शियल अँड कॉन्ट्रॅक्टर, इंडियन कॉन्ट्रॅक्टर। याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कमर्शियल अँड कॉन्ट्रॅक्टर। अशा प्रकारे आपण महात्मा फुले यांच्या आयुष्यावरती 25 महत्त्वाचे MCQ बघितलेले आहे। अशाच अजून व्हिडिओसाठी आमचा चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।